माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकलाय. अशोक चव्हाण यांनी आमदारकी आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. अशोक चव्हाण कमळ हाती घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे. अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना अशा प्रकारचा अद्याप कुठलाही निर्णय झाला नाही, मात्र आगामी काळात 2 दिवसांमध्ये पुढची भूमिका जाहीर करू असं वक्तव्य केलंय. पाहुयात याच संदर्भातला एक खास रिपोर्ट. अशोक चव्हाणांची काँग्रेसला सोडचिठ्ठी. अशोक चव्हाण लवकरच हाती कमळ घेणार. अशोक चव्हाण 2 दिवसात भूमिका जाहीर करणार. राज्यसभा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकलाय. अशोक चव्हाणांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे दिला. त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. आज काँग्रेस पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा अध्यक्षांना दिलेला आहे आणि त्यानंतर मी काँग्रेस वर्किंग कमिटी, काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्व याचा मी राजीनामा आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा आज मी दिलेला आहे. रविवारी दुपारपर्यंत काँग्रेसच्या बैठकांमध्ये असणाऱ्या अशोक चव्हाणांनी हा धक्कादायक निर्णय घेतल्याचं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे. काल अशोकरावजींनी माझा संपर्क झाला होता, त्यांचं बोलणं झालं होतं. आज 11 वाजता बसू आपण म्हटले होते, चर्चा करू पुढच्या निवडणुकांची. त्या ही वस्तुस्थिती आहे. 11 वाजता मात्र फोनवर ते सापडले नाही. काँग्रेस सोडल्यानंतर कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप ठरलं नसल्याचं अशोक चव्हाणांनी सांगितलंय. पण येत्या 2 दिवसात त्याबद्दल निर्णय घेणार असल्याचं चव्हाणांनी सांगितलं. यापुढची राजकीय दिशा मी 1-2 दिवसांमध्ये निर्णय घेईल. अद्याप मी ठरवलं नाही मला काय अवधी लागेल. 2 दिवसांमध्ये मी माझी राजकीय भूमिका पुढची काय असेल याबद्दल निवेदन निश्चित करेल. अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशावर भाजपनेही कानावर हात ठेवले. मुंबई काँग्रेसला उड्डा म्हणत असताना महाराष्ट्र काँग्रेसमधील दिग्गज नेते अशोक चव्हाण भाजपाच्या संपर्कात आहेत, भाजपाच्या वाटेवर आहेत अशी चर्चा सुरू आहे. काय सांगायचं? मी तर तुमच्याचकडनं ऐकलं, काँग्रेसमधले अनेक चांगले नेते हे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत. आदर्श घोटाळ्या प्रकरणी एकेकाळी भाजप नेत्यांनी रान उठवलं होतं, पण आता त्याच अशोक चव्हाणांसाठी भाजपनं दरवाजे खुले केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं. अजय अडसूळसह चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.